नमस्कार, मी योगेश कुटे. लेट्सअपमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं रणकंदन जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. आणि या दोन पक्षांसोबतच तिथले कर्नाटकमध्ये तिसरी शक्ती आहे, ती म्हणजे जनता दल धर्मनिरपेक्ष. आणि त्या पक्षाचे प्रमुख माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा आणि त्यांचं सगळं कुटुंब. आणि या कुटुंबाच्या राजकीय रणनीतीची मी तुम्हाला काही माहिती देणार नाही आहे. आज माझ्यासोबत एक अनोखी व्यक्ती आहे की देवेगौडा कुटुंबाशी अतिशय घनिष्ठ संबंध आहे त्यांचे. म्हणजे देवेगौडा यांच्या घरी 25 वेळा ते जाऊन आलेले आहेत. 2009 पासून ते त्यांच्या संपर्कामध्ये आहेत. आणि देवेगौडा स्वतः असे म्हणतात, म्हणजे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा स्वतः असं म्हणतात, ही इज माय फॅमिली मेंबर. तर ते फॅमिली मेंबर कोण आहे, त्यांची ओळख आपण या निमित्ताने करून घेऊ. आणि देवेगौडा फॅमिली नक्की काय आहे, त्यांचं साम्राज्य कसं आहे, स्वतः देवेगौडा यांच्या काही व्यक्तिगत आठवणी कशा आहेत, त्यांच्या घरामध्ये कशी पदं आहेत आणि त्यांचे नातवंड पतवंड काय करतायत, असं एक इंटरेस्टिंग एक मुलाखत या निमित्ताने तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी एक सूचना, लेट्सअपचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला देखील विसरू नका. तर माझ्यासोबत आहेत जनता दल धर्मनिरपेक्षचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मान्य नाथाभाऊ शेवाळे. नाथाभाऊ, आपलं लेट्सअपमध्ये मनपूर्वक स्वागत. अतिशय आता तसे आबोल स्वभावाचे आहेत, पण त्यांचं कनेक्शन अतिशय जोरदार आहे आणि ते कनेक्शन आहे थेट माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांच्याशी. तर नाथाभाऊ, तुमच्यानी एच डी देवेगौडांची कशी काय पहिली भेट झाली? एक थोडंसं त्या प्रश्नापूर्वी, नाथाभाऊ हे शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील रहिवासी आहेत. जनता दलाशी त्यांचा संबंध आहे, जुने कार्यकर्ते आहेत आणि सगळ्यात म्हणजे आधी म्हटल्याप्रमाणे एच डी देवेगौडा यांचे फॅमिली मेंबर आहेत. तर तुमच्या आणि देवेगौडा यांची पहिली भेट कशी झाली? महाराष्ट्राच्या 2009 विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आदरणीय एच डी देवेगौडा साहेब हे महाराष्ट्राच्या प्रचाराच्या दौऱ्यांमध्ये आले होते. आणि त्यांचा प्रचाराचा दौरा हा पुणे जिल्ह्यामध्ये होता. बरं, आपल्याला माहिती आहे की पुणे जिल्ह्यामध्ये त्यावेळचे जनता दलाचे ज्येष्ठ नेते आदरणीय दादासाहेब जाधवराव यांच्या प्रचारासाठी देवेगौडा साहेब पुण्यामध्ये आले होते. आणि मी 2009 जनता दलाचा जिल्ह्याचा अध्यक्ष होतो. राज्याच्या नेतृत्वाने आदरणीय एच डी देवेगौडा साहेबांना रिसीव्ह करणं, संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरवणं आणि त्यांची संपूर्ण नियोजनाची व्यवस्था करणं ही जबाबदारी पक्षाने माझ्यावर सोपवली होती. आदरणीय देवेगौडा साहेब मुंबईवरून पुण्याच्या एअरपोर्टला आले आणि आल्याच्या नंतर त्यांना रिसीव्ह करण्याचं काम माझ्याकडे असल्यामुळे मी त्यांना रिसीव्ह केलं. बरं, त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये जे काही आमच्या जनता दलाचे 4 उमेदवार होते, बरं, एक दादासाहेब जाधवराव होते, दुसरे मानव कांबळे होते आणि तिसरे हडपसर मतदारसंघामध्ये विठ्ठल सातव होते. बरं, या तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी आणि नियोजनाची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे साहेबांना मी त्या ठिकाणी रिसीव्ह केलं आणि संपूर्ण जबाब प्रचाराची संध्याकाळ प्रचार संपला आणि देवेगौडा साहेब कोल्हापूरला आमचे तिथले एक आमदार, माझे आमदार श्रीपतराव शिंदे साहेबांच्या प्रचाराला चालले होते. बरं, मी दिवसभर त्यांच्या बरोबर होतो. ओके, आणि बरोबर असताना तुमच्या निधी त्यापूर्वी त्यांचे देवेगौडा तुम्ही थेट पाहिलेलं नव्हतं? 2004 निवडणुकीमध्ये दादासाहेब जाधवांच्या प्रचाराला आले होते. बरं, मी पाहिलं होतं पण त्यांचा माझा तसा संबंध आलेला नव्हता. ओके, ठीक आहे. पण खरा संबंध आला माझा तो 2009 विधानसभा श्रीपतराव शिंदेच्या त्या प्रचाराला जाणार होते. आता दिवसभर आम्ही बरोबर होतो, देवेगौडा साहेब माझ्याच गाडीमध्ये होते. कारण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती व्हीआयपीला प्रोटोकॉल मिळतो परंतु सरकारी वाहन मिळत नाही त्यांना प्रवासासाठी, आणि म्हणून साहेब माझ्याच गाडीत होते. बरं, आणि मग हे सगळं दिवसभराचा प्रचार संपला आणि संध्याकाळच्या कोल्हापूरला मला वाटते रेल्वेने जायला ते निघाले. निघाल्याच्या नंतर गाडीचा ताफा पुणा स्टेशनच्या रेल्वे स्टेशनवर आला आणि अत्यंत गडबड होती त्यांची सिक्युरिटी आणि बाकीचा सगळा गोंधळ पाहून. त्यांची काही वस्तू माझ्या गाडीत होत्या आणि विशेषतः त्यांची बॅग होती. बरं, आणि ती बॅग असल्यानंतर माझीही बॅग त्याच गाडीत होती आणि मग ती बॅग सिक्युरिटीने त्यांच्या गर्दी उशीर झाल्यामुळं पटपट सामान उचललं आणि त्यांच्या बॅगबरोबर माझी बॅग, त्यांच्या बॅगेच्या ऐवजी माझीच बॅग ते रेल्वे स्टेशन घेऊन गेले. ओके, आम्ही रेल्वे डब्यामध्ये बसलो, त्यांचे पीएसओ होते, ती सगळी व्यवस्था झाली आणि गाडी सुटायला काही टाइम बाकी असताना मी वर पाहिले तर माझीच बॅग त्या साहेबांच्या त्यांच्या लगेजमध्ये. ओके, आणि साहेबांची बॅग तुमच्या गाडीमध्ये. ओके,
आता मग मी पाहिल्याच्यानंतर मग लक्षात आलं की काहीतरी गडबड झाली. बरं, मग मी ते PSOला सांगितलं की थोडी गाडी आपण थांबवण्याची विनंती करा. आणि मग रेल्वे गाडी थांबवली, रेल्वे गाडी थांबवली, माझी पंतप्रधान असल्यामुळे मी थांबली. बरं, ओके. मग मग ड्रायव्हरला फोन केला, ड्रायव्हर ती बॅग घेऊन आला. बरं, आणि माझी बॅग परत मी गाडीमध्ये घेऊन. बरं, आता ते मी दिवसभर साहेबांच्या बरोबर असल्यामुळे ते बॅगेत काय होतं मला पक्क माहित होत. बरं, ओके, अच्छा. आता ते मग बॅग मागे दिल्यानंतर साहेबांनी पाहिले की ह्या मुलांनी माझी बॅग बरोबर गाडीत आणून दिली. बरं, साहेबांना आनंद पण झाला आणि थोडं आश्चर्य पण वाटलं. बरं, आणि मग रेल्वे सुटायच्या काही अगोदर मला त्यांनी बोलून घेतलं. बरं, आणि बोलून घेतल्याच्या नंतर मला विचारलं की तू काय करतो. सांगितलं साहेब मी जिल्ह्याचा अध्यक्ष, त्यासाठी ती ओळख मी सकाळीच एअरपोर्टला करून दिली. बरं, पण म्हणजे व्यवसाय काय करतो. बरं, आणि तुझं नेमकं गाव कुठलं आहे, घर काय, घरची पार्श्वभूमी विचार. बरं, मी सांगितलं साहेब मी रांजणगाव MIDC मध्ये जवळ माझं कारेगाव गाव आहे. बरं, आणि त्या कारेगाव मध्ये माझे छोटे मोठे MIDC मध्ये उद्योग चालू आहे. बरं, पण मोठा उद्योग जर म्हणत असाल तर माझ्या हॉटेलचं काम चालू आहे. बरं, ते म्हणले कुठल्या स्टेजला आहे. म्हणलं साहेब आता एक महिना दोन महिने ते चालू होईल. बरं, आणि मग त्यावेळी त्यांच्या बरोबर कुवर दानिश आली. बरं, म्हणून हे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि जनरल सेक्रेटरी होते. ओके, तर ते आता BSP मध्ये खासदार आहेत आणि हाऊस ऑफ लीडर पण आहे. ओके, अच्छा. मग त्याला म्हणले ह्या पोराच्या हॉटेलच्या उद्घाटन आपल्याला जायचे. बरं, ओके. आता उद्घाटन जायचे म्हणल्यानंतर मला वाटलं हे काय पुढे जसे आश्वासन देते तसं मलाही आश्वासन देतेच काय. बरं, पण ठीक आहे, आनंद झाला. ओके, देशाचे पंतप्रधान आपल्या हॉटेलच्या उद्घाटनाला यायचा कमी कमी शब्द तरी दिला. बरं, दिल्याच्या नंतर मग दोन तीन महिन्यानंतर हॉटेल माझं पूर्ण झालं. बरं, पूर्ण झाल्याच्या नंतर मग मला आठवण झाली की आपल्याला देवगडा साहेबांनी सांगितलं शब्द दिलेला, शब्द दिलेला आहे, आपण बघू म्हणलं जाऊ. मग मी दिल्लीला गेलो. बरं, दिल्लीला गेल्याच्या नंतर साहेब पार्लमेंटचं कार्यक्रम उरकून बंगल्यावाले होते संध्याकाळची वेळ होती. आणि मी म्हणलं साहेब माझे हॉटेल आता तयार झाले आणि तुम्ही मला, पण त्यांनी ओळखलं का तुम्हाला परत? हा, चांगलं ओळखलं. बरं, ते म्हणले पुणेवाले का? मग ओळखलं. ओळखल्यानंतर म्हणलं साहेब माझं हॉटेल पूर्ण झाले, आता तुम्ही उद्घाटनाला येणार असा मला शब्द दिले का, मी आलो तुमच्याकडे. बरं, मग त्यांचे PA चंद्रशेखर आणि शिवकुमार मुंडे त्यांना बोलून घेतलं. ते म्हणले आपले तारका बघा. बरं, तारखाच्या ऐवजी त्यांनीच मला विचारलं की तुला कुठली तारीख पाहिजे मला सांग. बरं, म्हणजे माझी चेष्टा करायचं आता पंतप्रधान माझी तारीख मागतात आणि माझ्या तारखेवरती ते वेळ देतात. बरं, ठीक आहे म्हणले. मी म्हणलं 27 जानेवारी मला तारीख पाहिजे. म्हणले डन. ओके, दिली म्हणले कामाला लागला गोव्या. ओके, मग मी गावाला आलो. गावाला आल्यानंतर पत्रिका छापल्या, फ्लेक्स लावला. लोकांनी चेष्टा केली असेल ना तुमची? लोक म्हणले हे यायला लागले याला. बरं, देशाचा पंतप्रधान कुठे हॉटेलच्या उद्घाटनाला येतो का म्हणले. बरं, ओके. पण मला वाटायचं की येतील. बरं, पण मग त्या दृष्टीने मी आपली तयारी चालू केली. ओके, फ्लेक्स लावले, पत्रिका छापायला सुरू केली, लोकांना भेटायला लावलो. ते म्हणजे कोणाचे असते उद्घाटन? म्हणलं माझी पंतप्रधानाचे असते. बरं, हसायची काही काही म्हणायची येईल म्हणायची काही म्हणजे, पण मला कधीतरी आतून वाटायचं. मग पत्रिका छापलं आणि 27 जानेवारी 2010 हॉटेलच्या उद्घाटनाची तारीख जवळ आली. मग मी परत फोन लावला दिल्लीला, साहेब काय आपला प्रोग्राम आहे का नाही काही? केवले आहे. मग सकाळी अगोदरच्या दिवशी पर्यंत प्रोग्राम यायला, कारण पंतप्रधानाचा प्रोग्राम अगोदर येतो ना, ते मला काही यायना. परंतु हॉटेलच्या उद्घाटनाच्या आदल्या दिवशी 5:30 प्रोग्राम आला. बरं, प्रोग्राम आल्यानंतर मग स्थानिक पोलीस स्टेशन, SP, इंटेलिजन्स ब्युरो सगळे यांचा संपर्क सुरू झाला. VIP सिक्युरिटी एकदम पंतप्रधान. आणि मग मला असं वाटलं आता काहीतरी साहेब येतं, आनंद झाला. पण 27 जानेवारी आली आणि त्यावेळी नेमकं ढगाळ वातावरण. बरं, दुखं विमानाचं उड्डाणच व्हायला. बरं, मुंबईनंही व्हायना, दिल्लीहूनही व्हायना, बँगलोरहून व्हायना, 2-2 तास 3-3 तास विमान लेट. साहेब सकाळी घरून बँगलोर ते घरापासून तो मुंबईचे एअरपोर्ट जवळपास 1 तास अंतर आहे. बरं, साहेब सकाळीच 9 एअरपोर्टला आले. बेंगलोरच्या एअरपोर्टला. बरं, उड्डाण नाही. साहेब परत घरी गेले. बरं, घरी गेल्याच्या नंतर पुन्हा उड्डाण चालू होतं असं लक्षात येतं की पुन्हा 11 आले. बरं, 11 आल्यानंतर उड्डाण नाही आणि ठरलेले विमान पण कॅन्सल झाले. बरं, मग साहेबांना कार्यक्रमात यायचं यांनी ठरवलं होतं. मग आमचे खासदार विजय मल्ल्या, ते आमचे खासदार होते आमच्या पक्षाचे. बरं, मग मल्ल्याला सांगितलं आणि साहेब विशेष विमानाने पुण्याला आले. बरं, ओके. 2 बरोबर साहेब पुण्याच्या एअरपोर्टला आले. एअरपोर्टला आल्यानंतर तिकडे तयारी चालू होती. तत्कालीन विधान सभेचे अध्यक्ष दिलीप रावळशे पाटील साहेब पण त्या सगळ्या नियोजनाचं ते स्वतः नियोजन करत होते. बरं, आणि 3 बरोबर साहेब बरोबर हॉटेलच्या एखाद्या दंतकथेप्रमाणे वाटते आहे. दंतकथाच आहे. बरं, ओके. म्हणजे पण वस्तुस्थिती आहे. अच्छा. आणि मग ते आले, उद्घाटन केलं, 2 तास थांबले. बरं, आणि सगळे
माझ्याबद्दल चांगलं बोलले, माझा प्रामाणिक कार्यकर्ता, आणि संध्याकाळी 4 तिथून निघाले बरं, आणि 5 एअरपोर्टला आले आणि 5 विमानाने पुन्हा बेंगलोरला गेले, पुन्हा बेंगलोरला गेले. अशा पद्धतीने आमचं उद्घाटन माजी पंतप्रधान. त्यानंतर मग तुमचा संपर्क कसा वाढला? मग मग त्याच्यानंतर हॉटेलचं जे उद्घाटन झालं 7-8 हजार लोक होते बरं, प्रचंड त्या परिसरातले सगळे आधी आजी माझी आमदार खासदार सगळे मोठे अधिकारी सगळे. आणि मग साहेबांच्या लक्षात आलं की हे ओऱ्या काहीतरी म्हणजे याच्यात काहीतरी मेरिट आहे बरं. आणि मग त्यांनी माझ्या जबाबदारी सुरुवात केली. आणि दरम्यानच्या काळामध्ये 2011 दरम्यानमध्ये या राज्याचे नेते दादासाहेब जाधवराव यांचे चिरंजीव हे मनसेत गेले बरं, आणि युवक आघाडीच्या पदाची युवक आघाडीचं जे पद होतं ते रिक्त झालं बरं. मला तातडीने मुंबईला दिल्लीला बोलून घेतलं बरं, आणि युवक आघाडीची जबाबदारी 2011 मला लगेच देऊन जनता दल धर्मनिरपेक्षाची. आणि तिथून खऱ्या अर्थाने माझ्या राज्याच्या नेतृत्वाची काम करायला संधी मला निर्माण झाली. तर देवेगौड्यांचं कुटुंब नक्की काय आहे, म्हणजे कसं आहे, म्हणजे त्यांचा मुलगा एजी कुमारस्वामी हे कर्नाटकचे 2 माजी मुख्यमंत्री झालेले होते, त्यांचा एक दुसरा मुलगा रेवण्णा हे महसूल मंत्री होते, त्यांचा एक नातू खासदार देखील आहे, तर काय नक्की त्यांचं जरा फॅमिली आम्हाला सांगा जरा, तुम्ही त्यांना जवळनं पाहिलेलं आहे. साहेब देवेगौडा साहेबांची फॅमिली ही अत्यंत साधी फॅमिली आहे बरं, शेतकरी कुटुंबातली माणसं सगळे. आणि त्यांच्याकडं असा म्हणजे मोठेपणा, आपण देशाचे पंतप्रधान किंवा असा कुठलाही अहंकार त्यांनी एक त्याच्यापूर्वी जाण्यापूर्वी म्हणजे देवेगौडा साहेब हे कन्नड बोलतात बरोबर आहे, तुम्ही मराठी बोलता, तर तुम्ही त्यांच्याशी कोणत्या भाषेत संवाद साधता हे जरा सांगा ना. त्यांना बोललेली हिंदी कळती बरं, परंतु मी संवाद साधताना त्यांच्याशी इंग्लिशमध्ये साधतो बरं, कारण मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे बरं, आणि त्यामुळे मला थोडं त्यांना समायनेतपर्यंत त्यांची समायनेतपर्यंत इंग्लिश मला जमती बरं. ओके ठीक आहे, चला आपण पुढे जाऊया की मग त्यांच्या घरातली सांगा, म्हणजे देवेगौडा ते सगळे आधारस्तंभ मुख्य कुटुंब प्रमुख, आणि पुढे कसं मग त्यांना किती मुलं कसं काय काय. देवेगौडा साहेबांच्या कुटुंबातले प्रमुख हे देवेगौडा साहेबच आहे. ओके. त्यांना 4 मुलं बरं, 4 पैकी त्यांचा मोठा मुलगा हा IAS ऑफिसर आहे की बँगलोर शहराचे ते कमिशनर होते, त्यांचं नाव बालकृष्ण गौडा. दुसरे कुमारस्वामी की जे कर्नाटकचे 2 मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. तिसरा मुलगा त्यांचा प्रज्वल रेवण्णा की हे ते कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि महसूल अशी दोन्ही खाती त्यांनी सांभाळलेली आहे. आणि त्यांचा चौथा मुलगा डॉक्टर रमेश की ते MBBS आहे बरं. आणि म्हणून चारही मुलं म्हणजे डॉक्टर, IAS, मंत्री, मुख्यमंत्री, मंत्री आणि मंत्री काय, माजी पंतप्रधान आणि माजी पंतप्रधान काय, म्हणजे काय कसलं कुटुंब आहे त्या अर्थानं, म्हणजे एवढी सगळी पद असेल एकमेव कुटुंब असेल देशामधलं. ओके बरं. मुली त्यांना, मुली साहेबांना 2 मुली आहेत बरं, तर दोन्ही मुली उच्च शिक्षित आहे, एक MBA आहे आणि एक ती पण उच्च शिक्षित आहे. त्यांचे साहेबांचे जे जावई आहेत ते पण डॉक्टर आहेत, डॉक्टर चंद्रशेखर की ते आर्थोमध्ये जगातले 3 डॉक्टर आहेत बरं. आणि दुसरे जे जावई ते उद्योगपती आहेत बरं, त्यांचे मोठा उद्योग त्या ठिकाणी आहे. म्हणून 4 मुलं आणि 2 मुलं असा हा मोठा परिवार आहे बरं. आता त्याच्यापैकी कोणाकोणाकडे काय काय पदं जरा सांगा ना, एवढा एवढी मोठी फॅमिली पदं काय काय त्यांच्याकडे जरा. आता असं की कुमारस्वामींचे ते स्वतः आमदार कर्नाटकचे, आता म्हणजे आता स्वतः एजी देवगडे राज्यसभेमध्ये खासदार आहेत. आता देशामध्ये जर सगळ्यात जास्त पद कुठले असतील तिथे देवेगौडा फॅमिलीकडे. अच्छा ओके. म्हणजे देवेगौडा साहेब हे राज्यसभेचे खासदार, आता विद्यमान खासदार आहे, विद्यमान खासदार बरोबर. त्यांचे दुसरे, त्यांचे एक नातू हे प्रज्वल रेवण्णा हे देशातील सर्वात तरुण जे खासदार आहे त्यापैकी ते एक आहे. ते हसनमधून खासदार, ते हसनमधून आहे. एक आजोबा राज्यसभेमध्ये, तुमचा पुढे गोंधळ होऊ नये म्हणून मी आता समजावून सांगतोय, आजोबा देवेगौडा हे राज्यसभेमध्ये आहेत आणि त्यांचा नातू रेवण्णा लोकसभेमध्ये आहेत बरोबर. आणि साहेब सांगायचं असे की देशाच्या इतिहासामध्ये आजोबा आणि नातू एकाच वेळेस संसदेत जाणार हे देशाच्या इतिहासातलं पहिलं घराणे. ओके ठीक आहे. असे त्याच्यानंतर त्यांचा कुमारस्वामी मुलगा हा निखिल हाही मागच्या लोकसभेला उभा होता, परंतु थोड्या मताने त्यांचा पराभव झाला, परंतु आत्ताच्या विधानसभेमध्ये ते पण निखिल पण उभा आहे. अच्छा, या आता जी विधानसभा सुरू आहे निवडणूक तिथे निखिल उभा आहे, तो कोणत्या मतदारसंघातून उभा आहे? तो रामनगर म्हणून मतदारसंघ आहे, त्यांचा तो पारंपरिक मतदारसंघ रामनगर, त्या मतदारसंघामध्ये उभे आहे. ओके. आणि कुमारस्वामींची मागच्या विधानसभेमध्ये त्यांची पत्नी ही आमदार होत्या, म्हणजे स्वतः एजी कुमारस्वामी आमदार होते. आता जी मावळती विधानसभा आहे जिथे जी ती त्या विधानसभेमध्ये स्वतः एजी कुमारस्वामी आमदार होते, त्यांच्या पत्नी आमदार होत्या, आमदार होते, दोघे आमदार होते.
त्याचा भाऊ रेवन्ना हे पण आमदार होते. रेवन्ना देखील तीन आमदार आतापर्यंत झाले, म्हणजे आता या मावळत्या विधानसभेत होते. हो, आणि त्यांची त्यांचा मुलगा आता विधान परिषदेमध्ये आमदार आहे. रेवन्ना यांचा दुसरा मुलगा विधानसभेमध्ये आमदार आहे. म्हणजे एकाच कुटुंबामध्ये मावळत्या विधानसभेमध्ये 2018-23 या कालावधीत चार जण आमदार होते. हो, चार. आणि याच्यामध्ये आणखीन गोष्ट म्हणजे त्यांच्या मुली ज्या आहेत त्या पण काही राजकारणात आहेत का? नाही, त्या गृहिणी आहेत. त्या गृहिणी आहेत आणि पण त्यांचे मिस्टर एक उद्योगपती आणि एक डॉक्टर. एक डॉक्टर असं आहे. जे 2019 आम्ही पाहिलं होतं की जे देवेगौडा हे एका प्रचारसभेमध्ये रडतानाच एक दृश्य होतं, तर नक्की काय रडले होते देवेगौडा साहेब तेव्हा? हसन मतदारसंघ हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ. बरं. त्याच्या हातात हसन मतदारसंघ डेव्हलप करायला साहेबांनी फार मोठी मेहनत घेतली. बरं. आणि त्यांच्या घराघरामध्ये संबंध होते. बरं. आणि अनेक वर्ष त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केल्याच्या नंतर हा मतदारसंघ आपण नातवाला देतोय, त्यामुळे त्यांना फार दुःख झालं त्यावेळी. आणि त्यांना जसं रडू आलं तसंच त्या मतदारसंघातली सामान्य जनतासुद्धा रडत होती की अनेक वर्ष जवळपास 40-45 वर्ष त्या मतदारसंघाचं साहेबांनी आमदार की खासदार तिचं प्रतिनिधित्व केलं होतं. आणि तो मतदारसंघ सोडताना साहजिकच त्यांना दुःख झालं आणि त्या भरसभेमध्ये ते रडलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं. ओके. तर एच डी कुमारस्वामी यांचा स्वभाव कसा आहे? तुम्ही त्यांच्याशी तरी तुमचा कधी संवाद झाला का? आणि असेल तर त्यांची स्वभाव वैशिष्ट्य काही तुम्हाला सांगता येतील का? एच डी कुमारस्वामी सर माझा अनेक वेळा संपर्क आला. बरं. ते सुद्धा अत्यंत स्वभावाने चांगलेच आहे. त्यांच्याकडेही कुठला अहंकार नाही. मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे, माजी पंतप्रधानांचा मी मुलगा आहे असं कुठलाही त्यांच्याकडे अहंकार नाही. ते जमिनीवरचेच आहे आणि सामान्य माणसाबरोबर त्यांची नाळ आहे. ओके. त्यांच्याशी किती वेळा बोलणं झालं असेल तुमचं? मी कमीत कमी 10 वेळा त्यांचं माझं बोलणं. ओके. एक असं किस्सा की म्हणे देवेगौडा साहेबांनी तुम्हाला अंबानींच्या लग्नाला पण घेऊन गेले होते. हो. कसं काय घडलं होतं ते? असं झालं की देवेगौडा साहेब संसदेचं अधिवेशन चालू होतं 12 डिसेंबर 2019. अधिवेशन चालू होतं. साहेब दिल्लीहून आले, मुंबईला उतरले. बरं. त्यांच्या कार्यालयातून फोन आला साहेबांचाच फोन आला. बरं. की मी अंबानींच्या लग्नाला येतोय, तुम्ही मुंबई एअरपोर्टला या. बरं. आणि मग मी मुंबई एअरपोर्टला गेलो. मुंबई एअरपोर्टला येत असताना जगातले 700 VIP, जगातले भारतातले नाही, 700 VIP त्या लग्नाला आले होते. त्यामुळे एअरपोर्ट पूर्ण फुल होतं. मग त्यावेळी हिलरी क्लिंटन होत्या परदेशातल्या VIP पैकी. आणि अनेक VIP असताना त्या लग्नाला देवगडा साहेब पण आले होते. एअरपोर्टला मी त्यांना रिसिव्ह केलं आणि आम्ही अंबानींचे जे आताच निवासस्थान आहे अँटेलिया त्याच ठिकाणी ते लग्न होतं. बरं. आम्ही तिथे पोहोचलो. पोहोचल्याच्या नंतर प्रसारमाध्यमांचे सगळे कॅमेरे त्या बंगल्याच्या बरोबर समोर लागले. बरोबर. आणि पोहोचल्याच्या नंतर सुब्रमण्य म्हणून त्यांचे व्हाईस प्रेसिडेंट ते साहेबांना रिसिव्ह करायला होते. म्हणजे गेटवर आतमध्ये ते स्वतः अंबानीच होते पण गेटवर आल्याच्या नंतर आम्ही आत गेलो आणि त्या ठिकाणी 700 लोकांना हाताला बँड बांधलो होतं. बरं. की ज्यांच्या हाताला बँड आहे त्यांनीच एंट्री करायची. हे नाही, मी गाडीतून उतरलो, मला पण घेऊन गेले. बरं. गेल्यानंतर असं गेट होतं आणि गेटवर सिक्युरिटी नुसती भारतातली नव्हती तर इंटरनॅशनल सिक्युरिटी, कारण जगातली VIP होती. बरोबर. मला धरलं आणि बाजूला काढलं. बाजूला काढलं, साहेबांचं लक्ष माझ्याकडे दिलं तर मला तोपर्यंत सिक्युरिटी बाजूला काढत होती. बरं. साहेबांनी सांगितलं, फुनवलं, नो माय फॅमिली मेंबर. बरं. आणि मग मला बरोबर घेतलं, घेऊन गेले. ओके. लग्नाला घेऊन गेले. लग्नाला घेऊन गेले. बरं. त्यावेळी आतमध्ये अमिताभ बच्चन होते. बरं. रतन टाटा होते, सचिन तेंडुलकर होते आणि सगळ्या जगात म्हणजे क्षेत्रातले सगळे मान्यवर सगळे होते. जगभरातले सगळे होते. तुमची आणि अंबानींची त्यांनी ओळख करून दिली का? आम्ही बरोबर गेलो. बरं. अंबानींनी त्या साहेबांना रिसिव्ह केलं, पाया पडले आणि स्टेजवर घेऊन गेले. बरं. मी खालीच होतो. खाली नंतर साहेबांचं लक्ष माझ्याकडे दिलं. साहेबांनी मला बोलून घेतलं. बरं. आणि अंबानीने सांगितलं, माय पार्टी स्टेट प्रेसिडेंट आणि माय फॅमिली मेंबर. ओके. खाली नंतर अंबानीने माझ्याकडे हात घातला. बरं. आणि मला वर स्टेजवर घेऊन गेले. बरं. ओके. म्हणजे कार्यकर्त्यावरती प्रेम आणि माझ्यावर प्रेम अशा पद्धतीने त्या ठिकाणी दाखवलं. कदाचित ठरवलं असतं त्यांनी मला गाडीत पण बसवलं असतं. बरोबर. किंवा उल्ल्याचे थांब पण तसं काय ते कुठं असं दुजा भाऊ काय मानत नाही. अमिताभ बच्चनने म्हणजे तुम्हाला जेवायला वाटलं? अमिताभ बच्चनने जेवायला वाटलं. कसं काय ते सगळं अमिताभ बच्चनच त्या ठिकाणी व्यवस्था करत होते. बरं. पाहिलं तर त्यांनी मग साहेबांना जेवायला वाढल्यानंतर मी साहेबा शेजारी वाढले तर मला पण वाढण्या भाग पडलं. बरोबर. बरोबर. तुम्हाला म्हणजे अमिताभला लोकांना भेटायला लोकांना म्हणजे त्यांची इच्छा असते पण अमिताभ तुम्हाला जेवायला वाढलं. ओके. म्हणजे तुमच्या आयुष्यातला तसा एक चांगला क्षण आहे. चांगलं क्षण. देवेगौडा साहेब राहतात कुठे? देवेगौडा साहेब काही दिवस बँगलोरला राहतात. बरं.
अधिवेशन चालू असतं त्यावेळी ते दिल्लीला असतात. बरं, दिल्लीला त्यांचा माजी पंतप्रधान म्हणून त्यांना जो काही सफदरजंग लेन म्हणून त्या ठिकाणी त्यांचा बंगला आहे. बरं, हा बंगला इंदिरा गांधींचं जे स्मारक आहे, स्मारक आहे, स्मारकाच्याच बाजूला आहे. किती तर राहतात, काही काळ ते बँगलोरला राहतात आणि बऱ्याच वेळ ते मतदारसंघामध्ये हसणे या ठिकाणी त्यांचं निवासस्थान आहे. त्यांची जी नातवंड आहे ती तुम्हाला ओळखतात का? हो, सगळे नातवंड ओळखतात. बरं, म्हणजे त्यांचा नातू प्रज्वल रेवन्ना, बरं, हा माझा खास म्हणजे चांगले संबंध, कौटुंबिक संबंध. त्याच्यानंतर त्यांचा दुसरा नातू आमदार आहे तो रेवन्नाचा मुलगा, तोही चांगला मला ओळखतो. बरं, कौटुंबिक संबंध आहे. त्यानंतर त्यांचा दुसरा नातू निखिल आहे, तो ऍक्टर आहे, कुमारस्वामींचा मुलगा, तोही ओळखतो. त्यानंतर बालकृष्ण गौडांचा मुलगा तो उद्योगपती आहे, तो पण मला ओळखतो. आणि ज्यावेळी ही मंडळी शिर्डीमध्ये येतात त्यावेळी मी त्यांच्या बरोबर असतो. बरं, ओके. शिर्डीला येतात का देवेगौड साहेब? हा, फार श्रद्धा त्या कुटुंबाची शिर्डीवरती. बरं, त्यामुळे ते वर्षातून एकदा तरी ते कुटुंबातलं कोणी ना कोणी शिर्डीला येत असत. येत असत आणि त्यावेळी ती व्यवस्था सगळी ती माझ्याकडेच असते आणि मी त्यांच्या बरोबर असतो. स्वतः देवेगौड किती वेळा शिर्डी देऊन गेले साहेब? म्हणजे मी 2009 नंतर जेव्हा संपर्क आलो साहेब 4 वेळा देऊन शिर्डी देऊन गेले. बरं, ओके. ते फार भाविकांनी थोडेसे श्रद्धाळू, फार आध्यात्मिक. अच्छा, आणि सकाळी अर्धा तास म्हणजे देवपूजा केल्यासुद्धा बाहेर पडत असते. बरं, त्यांची एवढी श्रद्धा. देवगडांचं वय किती असेल आता? साहेबांचं वय 91 91 91 ओके. अच्छा, आणि तरी अजून मतदारसंघातली प्रचाराची धुरा वगैरे अजून प्रचार तेच करत आहे सध्या? म्हणजे आत्ताच्या निवडणुकीचं चित्र काय तिथे? आत्ताच्या निवडणुकीचं असं आहे की साहेबांचं वय 91 आहे आणि संपूर्ण कर्नाटक राज्यामध्ये 40 सभा त्यांनी घेतल्या, 40. बरं, आणि अख्खा कर्नाटक पिंजून काढला त्यांनी. आणि देशाच्या राजकारणामध्ये 91 वर्षी एखाद्या निवडणुकीची प्रचाराची सूत्र स्वतःच्या ताब्यात घेणारा हा देशातील एकमेव नेता आहे असं माझं मत आहे ठाममध्ये. अच्छा, ओके. आणि त्यांच्या हसनमधल्या घरी पण तुम्ही गेले? हो, जाऊन. हसनमधलं घर कसं आहे? शेतामध्ये मोठं घर आहे, चांगलं. अच्छा, सकाळी बरं तिथं सामान्य लोक त्यांच्याकडे येत असतात. बरं, घराणे सांगत असतात आणि ते लोकांच्यातच राहतात. ओके, आणि एकदम सामान्य. आपण जर त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये पाहिलं असेल तर देवेगौड साहेबांचा एक असा तापा चाललेला आहे, त्यांना ताण लागलेली आणि त्यांची गाडी एका झोपडीच्या शेजारी अशी उभी राहिलेली आणि एक सामान्य कुटुंबातली एक महिला त्यांना पाण्याचा तांब्या घेऊन आलेली आणि त्या पाण्याचा तांब्या साहेब गाडीत बसून पितात. म्हणजे जर दुसरा नेता आपण पाहिला तिथे गरम पाणी आहे का, थंड आहे का, बिस्लरी आहे का, पातीन, परंतु त्यांनी तसं काही असं पाणी. त्यांनी तुम्हाला त्यांच्या पंतप्रधान काळातल्या काही आठवणी सांगितल्या? म्हणजे कधी तसं संभाषण झालं कधी? पंतप्रधान काळाच्या अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या, परंतु एखादी सांगण्यासारखी की ज्यावेळी त्यांना पंतप्रधान व्हायचं होतं त्यावेळी खरं वास्तविक त्यावेळी पंतप्रधानच्या दावेदार होते लालू प्रसाद यादव, परंतु लालू प्रसाद यादवला साहेबांना घटक पक्षातले अनेकांचा विरोध होता. बरं, आणि मग व्ही पी सिंग साहेबांचा देवेगौड साहेबांच्या वरती विश्वास होता की ह्यांना शेतकऱ्याच्या मुलाला पंतप्रधान करायचं. बरं, ज्यावेळी ते बँगलोरला त्यावेळी ते मुख्यमंत्री होते आणि व्ही पी सिंग साहेबांनी निरोप पाठवला की तुम्ही तातडीने मुंबईला या, दिल्लीला या. आता ते दिल्लीत येईपर्यंत माहित नव्हतं की मला पंतप्रधान व्हायचे. बरं, ओके. आघाडीची बैठक झाली आणि लालू प्रसाद यादवांचं नाव आल्याच्या नंतर विरोध झाला आणि ह्यांच्या नावाचा उल्लेख झाला. बरं, आणि ते पंतप्रधान झाले. ओके, म्हणजे ह्या देशातले अनेक नेते पंतप्रधान होण्यासाठी पार देव पाण्यात घालून बसले आहेत, परंतु ह्यांना दिल्लीत येईपर्यंत माहित नव्हतं की मला पंतप्रधान व्हायचं. ओके, ओके. म्हणजे एक मोठी गोष्ट आहे, मोठी. याच्यामध्ये या निवडणुकीमध्ये जनता दल सेक्युलरचं कर्नाटकमध्ये काय भवितव्य आहे? किती जागा मिळतील, काय तुमचा अंदाज? ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा जनता दल सेक्युलरचं वातावरण चांगलं आहे. बरं, की साधारण 45-50 पर्यंत जागा आम्हाला तिथे मिळतील. बरं, आणि पुन्हा एकदा जनता दल सेक्युलर पक्षाला बरोबर घेतल्याशिवाय कर्नाटकची सत्ता कोणाला स्थापता येणार नाही अशी परिस्थिती आहे. आपण देवेगौडांचं असं असतं की ते काँग्रेस बरोबर जातात, इकडे भाजप बरोबर जातात, तसं त्यांना तसं काही वावडं कोण असं नाही. वावडं नाही, ते सेक्युलरच आहे. बरं, परंतु त्यांनी काँग्रेस बरोबरच आम्ही 2 सत्ता स्थापन केलेली आहे. एकदा बीजेपी बरोबर सत्ता स्थापन झालेली. हो, परंतु आता तो त्यांचा स्थानिक निर्णय काय असेल त्याच्याबद्दल मी त्यांचं महाराष्ट्राच्या राजकारणाशी काय तुमचं बोलणं होतं का? म्हणजे देवेगौड साहेब होतं ना, ते म्हणतात की महाराष्ट्रामध्ये कर्नाटक केरळ नंतर जर पार्टी वाढत असेल तर ती महाराष्ट्रात वाढत. कारण एकेकाळी ह्याच जनता दलाचे 102 आमदार या महाराष्ट्रामध्ये होते. त्यानंतरच्या काळामध्ये 90 25 आमदार आणि 2004 पर्यंत या महाराष्ट्रामध्ये जनता दलाचं अस्तित्व होतं की दादा रावी आमचे शेवटचे आमदार आणि शरद पाटील हे 2008
विधान परिषदेचे शेवटचे आमदार. म्हणून महाराष्ट्रामध्ये जनता दल वाढू शकतं असा अजूनही त्यांना विश्वास आहे. अजूनही विश्वास आहे. त्या दृष्टीने ते प्रयत्न करतात. ओके. त्यांच्या घरामध्ये जर आपण घराचा उल्लेख केला तर घर प्रचंड आलिशान महाल वगैरे असं आहे. एकदम साधे घर आहे. एकदम साधे घर आहे. म्हणजे साहेबांची दोन मजले खाली आलेल्या पाहुण्यांसाठी, त्याच्यावरती त्यांचं किचन आणि त्यांचे सगळे घरगुती राहतात, आणि तिसऱ्या मजल्यावरती ते स्वतः राहतात. एक त्यांची त्यांच्यासाठीची बेड आहे, इथं छोटासा टेबल आहे अभ्यासासाठी. बरं. आणि बाकीचे देशातून जे जे ज्या ज्या ठिकाणी गेल्यानंतर जे काही वस्तू त्यांना भेट दिलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तू त्यांनी घरामध्ये लावलेल्या आहेत. अत्यंत साधे घर आहे. इथं कुठलंही मोठं फर्निचर, ते घर एसी सुद्धा नाही. बरं. बिगर एसी असलेले घर आहे. ओके. अच्छा. त्यामुळं आणि फार मोठं पटांगण काय असं काही नाही. एकदम साधे घर आहे. अच्छा. आणि साधारणपणे तुम्ही त्यांना किती वेळ, म्हणजे वर्षातून असं काय ठरलं असं तुमचं टाइम टेबल की त्यांना केव्हा भेटायला जायचं? साधारण अधिवेशन चालू असतं त्यावेळी मी त्यांना भेटायला जातो. बरं. म्हणजे वर्षातून 3 वेळा अधिवेशनाच्या काळामध्ये आवर्जून भेटायचे. बरं. आणि कर्नाटक बेंगलोरला साधारण वर्षातून 2-3 वेळा. ओके. तिथे जाऊन भेटायचं. तुमच्याकडे किती वेळा आलेत तुमच्या गावात? माझ्याकडे 5 वेळा आले साहेब. बरं. एकदा हॉटेलच्या उद्घाटन, हॉटेलच्या उद्घाटन आहे. एकदा माझ्या मुलीच्या लग्नाला आले साहेब. बरं. म्हणजे लग्नाचा जर विषय असा आहे की मी त्यांना पत्रिका द्यायला गेलो आणि कर्नाटकच्या पोटनिवडणुकीचा निकाल होता दुसऱ्या दिवशी. बरं. म्हणून साहेब माझ्या मुलीचं लग्न आहे. आणि लग्नाला येताना तर ते वेळेवरच आले. आणि विषय म्हणजे साखरपुडा होता. साखरपुड्याला आले आणि येताना माझ्या मुलीसाठी साडी. बरं. आणि जावायच्यासाठी अंगठी घेऊन आली. ओके. आणि मला म्हणजे मला आनंद आहे की या पुणे जिल्ह्यामध्ये एखाद्या कार्यकर्त्याच्या साखरपुड्याला एखादा पंतप्रधान येणं हे महाराष्ट्रातला कदाचित मी पुणे जिल्ह्यातला पहिला कार्यकर्ता. बरोबर. आणि देशामधले एखाद्या हॉटेलचं उद्घाटन एखाद्या देशाच्या पंतप्रधानी करणं हे सुद्धा माझं पहिलं हॉटेल आहे. तर आपण बघा अनेक हॉटेल बघा, हॉटेलचं उद्घाटन देशाच्या पंतप्रधानांनी कधीच केलेलं नाही. बरोबर. परंतु माझ्या हॉटेलचं उद्घाटन नंतर केव्हा आले? मग लग्नाला आले. लग्नाला आले. त्याच्यानंतर पुण्यामध्ये मी एक राज्यस्तरीय अधिवेशन घेतलं होतं. त्या अधिवेशनाला पण आले आणि अधिवेशन संपल्याच्या नंतर त्यांची VIP गेस्ट हाऊसमध्ये जेवणाची व्यवस्था केली होती. परंतु त्यांनी, मी म्हणलं साहेब माझं घर बाजूला आहे 5 मिनिटाच्या अंतर शनिवार पेठमध्ये, ते म्हणले जायचंय. आणि अक्षरशः मेथीची भाजी पिठलं आणि भाकरी खाल्ली. बरं. आणि अगदी 10x10 माझा 1 BHK फ्लॅट आहे तिथं. बरं. तिथं आले साहेब. ओके. दुसऱ्यांदा आले. हॉटेलचं उद्घाटन, मुलीचं लग्न, त्याच्यानंतर पुण्याच्या अधिवेशनाच्या निमित्तानं माझ्या पुण्याच्या घरी. ओके. आणि साहेबांचं संपूर्ण कुटुंब शिर्डीला गेलं होतं दर्शनाला. साहेब होते, साहेबांची पत्नी होती, साहेबांची 2 मुली होत्या, जावई होते. आणि सगळं कुटुंब शिर्डीहून येता येता माझ्या कारेगावच्या घरी साहेब थांबले. माझ्या आईची चौकशी केली, माझ्या वडिलांची चौकशी केली, तब्येतीची कशी काय, कुटुंबाची सगळी माहिती घेतली. आणि जवळपास 1 तास घरी माझ्या होते. उन्हाळ्याचे दिवस होते आणि ते आमच्या वेळी शेतामध्ये कलिंगडं आणि टरबुज होती. ओके. साहेबांनी टरबुजही खाल्ली, कलिंगडे खाल्ली आणि प्लस एक गुणी भरून घेऊन गेले. अरे वा. म्हणजे तुमच्यावर त्यांचा जो जिव्हाळा आहे तो त्यांनी अशा रीतीने दाखवला. तर हे होते नाथाभाऊ. तुम्हाला ही मुलाखत नक्कीच आवडेल की देशाचे माजी पंतप्रधान एजी देवेगौडा आणि त्यांचं एकूण सगळं वागणं आणि एखादा त्यांना मॅन ऑफ द सॉइल म्हणजे एक भूमिपुत्र म्हणून देवेगौडांचा उल्लेख केला जातो तो का केला जातो ह्या मला वाटतं मुलाखतीतनं नक्कीच तुम्हाला समजलं असेल. तर नाथाभाऊ थँक्यू, तुम्ही नेट्सअपला नेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल.